गुड मॉर्निंग टू एवरी वन. टूडेज टॉपिक इज द एडवांटेज ऑफ को जनरेशन सिस्टम. फर्स्ट वन इज द एडिशनल एनर्जी गेन. देन सेकंड एडवांटेज इज द एनर्जी कंजर्वेशन. थर्ड वन सप्लाई डिमांड ब्रिज. देन कॉस्ट, टी एंड डी लॉसेस, रिलायबिलिटी, एनवायरमेंटल इम्पैक्ट. Environmental impact, waste recovery and decentralization of electricity generation. In that, first one is your additional energy gain. That means in cogeneration system, our main aim is to produce the electricity. But in addition with that electricity, there is another one output is the heat, and that heat is used for further any plant or further any process. मेन पर्पज का है कोजनरेशन का इलेक्ट्रिसिटी जनरेशन. इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू अगेन हीट जनरेट होती है आणि ती हीट पण कुठेतरी युटिलाइज केली जाती है. This heat is again utilized to some another process. That means there is additional energy is produced with the same cost for the electricity. म्हणजे जेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी कॉस्ट लागणार आहे त्याच कॉस्टमध्ये ॲडिशनल एनर्जी पण तिथे अचीव होते. म्हणून हा पॉईंट काय आहे, ॲडिशनल एनर्जी गेन. देन एनर्जी कॉन्झर्वेशन. एनर्जी कॉन्झर्वेशन द हीट मोस्टली कोजनरेशनचा पर्पज काय आहे की दोन प्रोडक्ट जे आउटपुट आहे ते प्रोड्यूस होत आहे. फर्स्ट वन इलेक्ट्रिसिटी अँड सेकंड वन इज युअर हीट. मग हीट ती युटिलाइज केली जाते. जर सपोज इलेक्ट्रिसिटीज फक्त जनरेशनमध्ये घेतली असते आणि तुमचं जे बाकीची हीट ती वेस्टेज गेली असते तर तिथे एनर्जीचा लॉस्ट होत होता. मग को जनरेशनमध्ये ती पण हीट काय होते, इन को जनरेशन सिस्टीम दॅट हीट इज ऑल्सो अगेन युटिलाइज. म्हणून तिथे काय होतं, एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतंय. देन नेक्स्ट वन इज युअर सप्लाय डिमांड ब्रिज. थ्रू दी कोजनरेशन सिस्टीम जेवढी कन्झ्युमरची डिमांड आहे तेवढं कोजनरेशन सिस्टीम थ्रू इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. किंवा मग जेवढी त्या एखाद्या प्लांटची हीटची रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट कन्सिडर करून कोजनरेशनचा प्लांट हा इन्स्टॉल केलेला असतो. म्हणजे जी काही सप्लाय आणि डिमांडची जी काही पॅरल आहे जो काही ब्रिज आहे तो मेंटेन केला जातो कोजनरेशन सिस्टीम थ्रू. देन दी कॉस्ट, ओव्हरऑल कॉस्ट आहे. इनपुट सेम आहे आणि त्याच्या थ्रू आउटपुट दोन भेटत आहे. मग जी ओव्हरऑल कॉस्ट आहे की जी सपोज एखादा इंडस्ट्रीचा प्लांट आहे तिथे फक्त हीट ॲज अ आउटपुट रिक्वायर्ड आहे, मग त्याच्यासाठी सेपरेट हीट प्रोडक्शन न करता कोजनरेशनचीच हीट युटिलाइज करून तो प्लांट रन केला जातो. मीन्स तिथे काय होतंय की इन्स्टॉलेशनची जी काही कॉस्ट आहे दोन प्लांट इन्स्टॉलेशनची ती एकाच याच्यावरती कन्सिडर केली जाते. म्हणून तिथे कॉस्टमध्ये पण काय होतंय, सेव्हिंग होते. देन टी अँड डी लॉसेस. जे काही टी अँड डी लॉसेस रिलेटेड ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेडचे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस ते पण काय होत आहे, मिनिमाइज होत आहे. एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतंय, इन शॉर्ट मीन्स काय लॉसेस काय होत आहे, रिड्यूस होत आहे. देन रिलायबिलिटी. रिलायबिलिटी मीन्स काय, आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण हा प्लांट इरेक्ट करू शकतो तेवढी डिमांड कन्झ्युमरची असेल तेवढी फुलफिल केल्या जाते. म्हणजे याची रिलायबिलिटी काय, कोजनरेशन थ्रू सिस्टीमची इन्क्रीज होते. देन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. कोजनरेशन सिस्टीममध्ये जे काही CO2 इमिशन आहे ते कम्पॅरेटिव्हली लोअर्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर प्लांट. देन वेस्ट रिकव्हरी. शुगर मिल्स पासनं किंवा मग जे काही बाय प्रोडक्ट्स असतात त्याच्या थ्रू आपण एनर्जी जनरेट करत असतो. म्हणजे वेस्टेज बाय प्रोडक्ट आपण काय यूज करतो ॲज अ बगॅज, शुगर मिलपासून जे बगॅज येतात तो. नंतर तुमचं एखादा ॲग्रिकल्चर वेस्ट आहे त्याचं युटिलायझेशन करून इथे हीट प्रोड्यूस केली जाते आणि ती हीट परत तुमची फर्दर एखाद्या प्लांटला युटिलाइज होते. म्हणजे इथं काय होतंय, वेस्टेजला पण आपण रिकव्हर करतोय म्हणून वेस्टेज रिकव्हरी. अँड लास्ट वन इज दी डिसेंट्रलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी
जनरेशन, को जनरेशन प्लांट मध्ये आपण स्टँड अलोन सिस्टीम साठी पण यूज करू शकतो, म्हणजे प्लांट इरेक्ट केला आणि पर्टिक्युलर कंझ्युमरला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, तर काय होते की टोटली एमएससीबी वर डिपेंड न राहता एक स्टँड अलोन सिस्टीमचा को जनरेशनचा प्लांट इन्स्टॉल करून आपण डिसेंट्रलाइज प्रोसिजर पण करू शकतो. तर दीज आर दी सम ॲडव्हान्टेज ऑफ को जनरेशन सिस्टीम. सगळ्यांना अंडरस्टँड झाले आहे.